नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विकास आपल्याला जर साधायचा असेल तर तो सगळ्याच पातळ्यांवर साधणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्नशील सुद्धा असतो. पण त्या जोडीने जर काही योजना आपल्या बरोबर असतील तर तो विकास अधिक जलद गतीने होण्याची पूर्ण शक्यता असते. आज आपण त्याच आधारे बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे आपण बघून घेऊया. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय असणार आहे ग्रामीण पातळीवरील कल्याणकारी योजना. आणि या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी दोन तज्ज्ञ आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या बरोबर आहेत सुभाष मोळवणे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर, उपायुक्त विकास कोकण विभाग, ते आपल्याला सगळ्या योजना कोणत्या कोणत्या आहेत त्याबद्दलची माहिती देणार आहेत. त्याचा लाभ कोणाला होतो, कोणते कोणते फायदे होतात, कशा पद्धतीने या योजना पोहोचतात त्याबद्दल ते माहिती देणार आहेत. आणि आपले दुसरे तज्ज्ञ आजचे आहेत राहुल मोरे सर. नमस्कार सर, तुमचं सुद्धा कार्यक्रमात स्वागत. सर, विभागीय उपायुक्त महिला आणि बाल विकास कोकण विभाग, महिलांसाठी कोणत्या कोणत्या योजना आहेत, मुलांसाठी कोणत्या कोणत्या योजना आहेत जेणेकरून त्यांचा सुद्धा विकास पूर्णतः होऊ शकतो त्याबद्दल सर आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 2490-8050 आणि 022 आपला एसटीडी कोड असणार आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून आपल्याला फोन करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी हा एसटीडी कोड आवश्यक आहे. नेहमीची काळजी आपण घेतोच की एकतर फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद करणार आहोत. मोबाईलच्या माध्यमातून जर संपर्क साधणार आहात तर जिथे रेंज नीट असेल जेणेकरून आवाज इथपर्यंत व्यवस्थित येईल तिथे जाऊन तुम्ही संवाद साधा. आणि तिसरं म्हणजे आजचा जो आपला विषय आहे की ग्रामीण विकास साधण्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांची माहिती आज आपण करून घेणार आहोत. त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर नवी नवी माहिती आपल्यापर्यंत येईल आणि चर्चा अधिकाधिक खुलत जाईल. पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. आणि आज आपण विकास, ग्रामीण विकास साधण्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्याबद्दल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती करून देणार आहोत. त्या कोणत्या कोणत्या योजना आहेत सगळ्याच पातळीवर, सुभाष मोळवणे सर काय सांगाल? मी असं या योजनांचं एकत्रित विचार जर केला, केंद्र सरकारच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत, नंतर राज्य पातळीवरून काही राज्य सरकारांनी घेतलेल्या स्वतंत्र योजना असतात, त्याशिवाय जिल्हा नियोजन व विकास मंडळ जे असतात आपल्या जिल्ह्याच्या लेवलला त्यांच्या मार्फत आपण काही योजना राबवतो, आणि याशिवाय जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या देखील स्व उत्पन्नातून बऱ्याचशा योजना राबवित असतात. अच्छा, केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, महात्मा गांधी नरेगा योजना रोजगारासाठीची, 14वा वित्त आयोग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, या सगळ्यांच्या सर्व एवढ्या योजना आहेत की ज्या आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन पाहता येतात. बरोबर, बरोबर. आणि राज्य पातळीवरून ज्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये महिला बालकल्याण विभागाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री, त्याशिवाय कोकण पर्यटन विकास आहे, तीर्थक्षेत्र विकास आहे, तालुका विक्री केंद्र आहे, चीफ मिनिस्टर्स सडक योजना आहे, मुख्यमंत्री सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अशा विविध योजना त्या स्तरावरून राबवल्या जातात. म्हणजे त्याशिवाय जिल्हा परिषदा ज्या आहेत ते अनेक योजना घेतात, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. बरं, आपण त्याच्याबद्दल थोडंसं नंतर डिस्कस करूया. पण महिलांसाठी आणि मुलांसाठी सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण अशा योजना राबवल्या जातात जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विकास पोहोचावा. आणि आपण त्यांचा जेव्हा विकास साधतोय तेव्हा फक्त आर्थिक नाही तर एक सामाजिक विकास सुद्धा फार गरजेचा असतो. आत्ता आपल्याला थोडक्यात त्याची माहिती द्या, मग आपण सविस्तर बोलणार आहोतच. महिला व बाल विकास विभागाच्या केंद्र शासनाच्या काही योजना आहेत, राज्य शासनाच्या काही योजना आहेत. त्याच्यात प्रामुख्याने जर राज्य शासनाच्या योजनांचा विचार केला आपण तर शुभमंगल सामुदायिक विवाह योजना आहे, त्याच्यानंतर मनोधैर्यासारखी पीडित महिलांच्यासाठीची योजना आहे, नंतर मुलांच्यासाठीची एकात्मिक बाल संरक्षण योजना आहे, त्याच्यानंतर सगळ्यात राज्यातली महिला व बाल विकास विभागाची मोठीत मोठी योजना म्हणजे एकात्मिक बाल
विकास सेवा योजना आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर आयआयटी पीएस आता एक नवीन 2 वर्षापासून आपण सुरू केलेली ती योजना आहे की ग्रामीण भागातल्या मुलींच्यासाठीची, अशा भरपूर योजना आहेत त्याच्यावर आपण वेळोवेळी आपण त्याच्यावर सविस्तर बोलणारच आहोत. सर, आपण ज्या योजना म्हणत होतो की आपण थोड्याशा नंतर बोलणार आहोत आणि त्या अगदी प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये राबवल्या जातात, तर ह्या सगळ्याबद्दलची थोडी सविस्तर माहिती द्यायची झाली तर तुम्ही काय काय सांगाल त्याच्याबद्दल? आता आमच्या मार्फत ज्या कोकण विभागामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राम विकास विभागाच्या मार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता स्वच्छ भारत अभियान हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावर राबवतो. मला या ठिकाणी अवश्य नमूद करावं वाटेल की कोकण विभागातला सिंधुदुर्ग जिल्हा हा ओडीएफ डिस्ट्रिक्ट, पूर्ण पश्चिम भारतामधला पहिला ओडीएफ डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे हागणदारी मुक्त जिल्हा झाला आहे. अच्छा. महाराष्ट्रामधले जे सर्व जिल्हे आहेत त्यापैकी नंबर एकला सिंधुदुर्ग झालेला आहे आणि त्या जिल्ह्याने खूप छान काम केलं. याच्यामध्ये चालू वर्षामध्ये आपण 2 जिल्हे रत्नागिरी आणि ठाणे हे हागणदारी मुक्त करणार आहोत. बर बर. आणि पुढील वर्षामध्ये याच विभागामधले उर्वरित 2 जिल्हे जे आहेत पालघर आणि रायगड ते करणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण राज्याच्या बद्दल बोलायचं झालं तर 10 जिल्हे आपण यावर्षी ओडीएफ करणार आहोत, हागणदारी मुक्त करणार आहोत. ही जी संकल्पना आहे ते स्वच्छतेविषयीची संकल्पना आहे. याच्यामधून सर्व आरोग्य जे आहे ते देखील साधलं जाणार आहे, स्वच्छता साधली जाणार आहे, पाण्याची व्यवस्था गावातली जी आहे ती साधली जाणार आहे. याच्यामधून त्यामध्ये आपण कार्यक्रम राबवतो कसा, तर आपण ज्या सर्व गरजू व्यक्ती आहेत त्यांचा एक वार्षिक कृती आराखडा तयार करतो, अंमलबजावणी आराखडा. बर. आणि त्याच्यामध्ये 12,000 रुपयापर्यंत आपण अनुदान देऊन शौचालय बांधण्यासाठी आणि त्याच्या वापरासाठी कुटुंबियांना उद्युक्त करतो, प्रोत्साहन देतो. ह्याच्यामध्ये सर्वसामान्यांचा सहभाग डायरेक्टली कसा असतो, म्हणजे ही योजना जर पोहोचवायची असेल, आता हे हागणदारी मुक्त गाव जेव्हा होतं तेव्हा नागरिकांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे? अतिशय महत्वाचा. नागरिकांचा सहभाग शिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये एक ओपन डेफिकेशन एलिमिनेशन प्लॅन जे आहे, म्हणजे गावामध्ये अॅक्च्युअल जाऊन 3 दिवस राहून असा आराखडा तयार करायचा की त्या गावातल्या सर्व लोकांना घेऊन एक नकाशा काढायचा, त्यांना सांगायचं की तुम्ही कुठल्या बाजूला टॉयलेटला जाता, मग तिथे काय होत असेल परिस्थिती, एवढ्या वर्षापासून आपण बाहेर जातो, आपले पिण्याची पाण्याची जी सोर्सेस आहेत साधन आहेत ती सगळी त्या गावामध्येच आहेत, बरोबर, ती कशी दूषित होतात हे त्यांना समजावून सांगितल्यानंतर, आणि तुमच्या मुलांना आता एवढ्या जाहिराती टीव्हीवरून आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एवढ्या जाहिराती करते, त्याच्यामुळे बरंच अवेअरनेस लोकांमध्ये आलेला आहे, आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो याच्यामध्ये. बरोबर आहे. अवेअरनेस हा खूप महत्वाचा ठरतो, नाही का? जी. सर, आपण पहिला फोन घेऊया. बुलढाण्याहून फोन आहे. डॉक्टर दत्तात्रय मुंडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. बोला. माझा प्रश्न आहे, मी बुलढाणा जिल्ह्यावरून एक शेतकरी बोलतो, दत्तात्रय मुंडे. ग्रामीण भागासाठी पांदींचे रस्ते आणि जे शेतीवरून बांधावून शेतकऱ्याचे झगडे होतात शेतमोजणीसाठी, यासाठी काही शासन काही योजना राबवत काय, याचा प्रश्न आहे. सर, काय सांगायला? यासाठी असं आहे की आपल्याकडे जे रोजगार हमी योजना आहे, महात्मा गांधी नरेगा ज्याला म्हणतो, एमजी नरेगा, ही योजना अत्यंत गावासाठी या विषयासाठी उपयुक्त आहे. बर. पांदन रस्ते, शेतीचे रस्ते घेण्यासाठी आपल्याकडे दुसरी कुठलीही योजना नाहीये, त्यामुळे या योजनेमधून हे काम अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल आपल्याला. मी सांगू इच्छितो की लातूर जिल्ह्यामध्ये जे तत्कालीन जिल्हाधिकारी डवले साहेब होते त्यांनी ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली. त्यामुळे त्याचा मागचा उद्देशच हा होता की गावातले जे शेतकरी आहेत त्याचा एकमेकाचा वाद होऊ नये, रस्ता एकदा मी मातीचा तयार करून दिला की मग नंतर खडीचा रस्ता आपोआप होईल पुढे, तर अशा दृष्टिकोनातून आपल्याला देखील अशा रस्त्याची मागणी तहसीलदारांकडे, ग्रामपंचायतीकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे करता येईल. अच्छा. आपल्या जो आराखडा बनवतो आपण, लेबर बजेट तयार करतो 15 ऑगस्टला, ते गावामध्ये कोणती कामं घ्यायची आहेत त्याच्यामध्ये या कामाचा समावेश आपल्याला नक्कीच करता येईल. आणि हे अत्यंत असं म्हणजे मजुरांच्या मार्फत करायचं काम आहे. बरं. मजुरी याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होते, त्यामुळे अशा प्रकारची कामं घेण्यासाठी आम्ही उलट प्रोत्साहन देतो. सर, आता सरांनी जो उल्लेख केला की आता हागणदारी मुक्त योजना जी आहे त्याच्यामध्ये स्त्रियांचा सुद्धा समावेश नक्की आपल्याला करता येऊ शकतो. आहेच ना, तर त्याच्याबद्दल काय? आपण जसं म्हणतो की ते स्त्रीशिवाय कुटुंब होऊ शकत नाही, तसंच हागणदारी मुक्त गाव हे फक्त पुरुषवर्गासाठी किंवा एका घटकासाठी नसून ते कुटुंबातल्या सर्व घटकांच्यासाठीच आहे, आणि त्याच्यामध्ये त्याच्या स्त्रियांचा सहभाग हा
अत्यावश्यक आहे तो असतोच. बरं, पण मग एकंदरीत आता आपण जेव्हा महिला आणि बाल विकास म्हणतो आहोत तेव्हा महिलांसाठी ज्या योजना येतात त्याच्यातली सगळ्यात मुख्य योजना ज्याचा फायदा खूप स्त्रियांना होतो थेट होतो अशा योजनेबद्दल तुम्ही काय सांगाल? तसं एक महिला आर्थिक विकास महामंडळ आहे आपल्याकडे, त्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर राज्यातील महिलांच्यासाठीचं एक आर्थिक सक्षमीकरणाची योजना राबवली जाते. त्याच्यामध्ये जवळपास राज्यातले 14,500 खेडी जी आहेत ती कव्हर केलेली आहेत महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये. आणि त्याच्यामध्ये नुसतंच आर्थिक सक्षमीकरण नाही तर त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, त्यांच्यामध्ये एक फंक्शनल लिटरेसी म्हणतो आपण, एक कार्यात्मक साक्षरता निर्माण करणे, संघटन शक्ती निर्माण करणे, लिडरशिप नेतृत्व निर्माण करणे, अशा पद्धतीचे ते महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उद्दिष्टांमध्येच आहे आणि त्या पद्धतीने केलं जातं. आता त्याच्या संदर्भात प्रत्येक जिल्हा स्तरावर त्यांच्या महिला आर्थिक विकास महामंडळाचेही आहेत, जिल्हा समन्वयक आहेत. समजा एखाद्या महिला गटाला, महिला बचत गटाला जर संपर्क साधायचा असेल तर त्यांचे फोन नंबर आहेत, पत्ते आहेत, तिथे आपण संपर्क साधू शकतात त्या महिला आणि त्यांच्या बचत गटासाठी. मी आता बचत गटाचाच उल्लेख करणार होते की ह्याच्यामध्ये आर्थिक सक्षमीकरणासाठी मला वाटतं ग्रामीण पातळीवर बचत गट खूप मोठ्या प्रमाणात काम करतात, नाही का? मोरे साहेबांच्या ह्याला जोडून मी असं सांगितलं की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रम जे आहे तो कार्यक्रम डेडिकेटेड कार्यक्रम आहे यासाठी. बर, त्याला आजीविका पण म्हणतो, राष्ट्रीय स्तरावर नॅशनल रुरल नॅशनल लिव्हलीहूड मिशन आहे. बर बर, तर या कार्यक्रमामध्ये माविम आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी हे जॉईंटली काम करत आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की दशसूत्रीचं पालन त्या गटांनी केलं पाहिजे, म्हणजे बचतीची सवय, नियमित बैठका, आपसात चर्चा, देवाणघेवाण, मग त्याला आपण जे निधी देतो त्यांना फिरता निधी देतो, एक रिव्हॉल्व्हिंग फंड ज्याला म्हणतो आपण, रिव्हॉल्व्हिंग फंड देतो. त्याच्याशिवाय नंतर मग त्यांना बँक लिंकेज देतो आपण आणि जी उत्पादनं ते तयार करतात बचत गट त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महालक्ष्मी सरस्कार कार्यक्रम आपण दरवर्षी असतो तो, आणि आपण कायमस्वरूपी पण विक्री केंद्र काही ठिकाणी तयार केले पुण्याला आहे, फार मोठा सेल होतो त्या ठिकाणी, वर्धेला आहे. आता आम्ही तालुका विक्री केंद्र करतोय काही ठिकाणी, आपल्या राज्यामध्ये बरीचशी तालुका विक्री केंद्र जी आहेत कार्यान्वित करायची आहेत की जिथं वर्षभर ग्रामीण मॉल सारखा सेल चालेल तिथं त्या ग्रामीण महिलांनी बनवलेल्या पदार्थांचा, प्रोडक्टचा, किंवा ते ट्रेडिंग पण करू शकतील जेणेकरून त्यांना 2 पैसे जास्तीचे मिळू शकतील. आपण फोन घेऊया पुढचा, नाशिकहून अरुण आपल्याशी बोलत आहेत. नमस्कार. हॅलो. हा मॅडम, जमिनीच्या शेततळ्यासाठी आहे का काही बॉस, ते विचारायचं होतं आम्हाला. परत प्रश्न विचाराल सर? शेततळ्यासाठी आहे का काही असं? बर, आपण सर पातळीवरच्या ज्या योजना किंवा ग्रामीण विकास साधण्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्या कोणत्या आहेत त्याबद्दलची माहिती आजच्या कार्यक्रमामध्ये आपण घेतो आहोत. सुभाष मोळवणे सर आणि राहुल मोरे सर आपल्या बरोबर आहेत. त्यांचा प्रश्न असा होता अरुणजींचा की शेतकऱ्यांसाठी काही योजना आहेत का? अरुणजींनी जे विचारलं नाशिकवरून, त्यांना माझ्या शेतात शेततळ घेण्याची आवश्यकता असं वाटतं. बरोबर, मागेल त्याला शेततळ असा एक कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेला आहे आणि तो संपूर्ण राज्यात चालू आहे. आपल्याला शेततळ हवं असेल तर आपण पंचायत समितीला अर्ज द्यावा आणि मागणी करावी. शेततळ जे आहे शासनाच्या निकषानुसार आपल्याला शेततळ बनवता येईल. फक्त ते निकष पूर्ण झालेले असले पाहिजेत, ते जेव्हा अर्ज देतील जमीन पाहिजे, फक्त जमिनीमध्ये शेततळ करण्याची सुविधा सगळ्याला करता येईल. बरोबर, काही अडचण नाही. मगाशी मोरे सर तुम्ही एक उल्लेख केला तर महिलांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत तर त्या पीडित असतील किंवा त्यांना जर काही मदत हवी असेल तर तशा प्रकारची एक योजना सुद्धा आहे, तर त्या योजनेची सविस्तर माहिती द्या की त्याच्यामध्ये नेमकं काय काय साधलं जातं आणि त्याचा फायदा कोणाकोणाला होतो कशा पद्धतीने. पीडित महिलांच्यासाठी महिला बाल विकास विभागाच्या अनेक तशा योजना आहेत. महिला राज्यग्रह आहे, आधार ग्रह आहे, त्याच्यानंतर समुपदेशन केंद्र आहेत, त्याच्यानंतर आता 1-2 वर्षापासून सुरू झालेली आपली मनोधैर्य योजना आहे की ज्याच्यामध्ये बलात्कारित महिला, मुलं येऊन मुली, त्याच्यानंतर ऍसिड अटॅकच्या ज्या केसेस असतील तर अशामध्ये त्या महिलेला एक आर्थिक मदत देऊन तिचं ते पुनर्वसन होऊ शकत नाही, परंतु तिच्या ट्रीटमेंटसाठी किंवा तिच्या उपचारासाठी आवश्यक असणारी जी आर्थिक मदत आहे तर ती आर्थिक मदत देण्यासाठीची ही योजना आहे आणि ती साधारणपणे 50,000 ते 3 लाखापर्यंत तिला आर्थिक मदत होऊ शकते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ते जिल्हा
स्तरीय समिती असते त्या समितीमध्ये साधारण एफआयआर दाखल झाल्याला ते जर माहिती कळवली त्या जिल्हा स्तरीय समितीला तर 15 दिवसाच्या आत मध्ये त्याच्या बाबतीतला निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्या महिलेपर्यंत ती मदत पोहोचवली जाऊ शकते. त्याच्यामध्ये तिचं मनोधैर्य वाढवण्यासाठी समुपदेशन केलं जातं का? आता त्याला आपण एक इंग्लिश मध्ये त्याला डिस्ट्रिक्ट ट्रॉमा टीम म्हणतात ती स्थापनेची प्रक्रिया झालेली आहे आणि त्या डिस्ट्रिक्ट ट्रॉमा टीम मध्ये सगळे विविध तज्ञ आहेत की ज्यांच्यामुळे समुपदेशनामुळे त्या महिलेचं मनोधैर्य वाढू शकेल आणि ते जे काही संकट तिच्यावर आलेलं आहे तर ते तोंड देण्याची तिच्यामध्ये शक्ती निर्माण होऊ शकेल आणि पुन्हा ती समाजाच्या प्रवाहामध्ये कारण ते फार महत्वाचं आहे. योजना जळगावहून फोन आहे. संतोष महाजन आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार सर, बोला. नमस्कार मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे की हॅलो नमस्कार. तुम्ही सलग प्रश्न विचारा, तुमचा आवाज ऐकण्याची वाट नका बघू. शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती जे खातेफोड करण्यासाठी स्कीम राबवली ती शासनाने, ती ग्रामीण भागात अजून काही पोहोचली नाही. तलाठी लोक आमच्याकडून भरपूर पैसे घेतात आणि खातेफोड करण्यासाठी ते 100 रुपयाच्या स्टॅम्पची अफवा आहे असं सांगतात. हे चुकत खरं आहे. काय सांगाल सर ह्याच्याबद्दल? ही योजना आम्ही राबवित नसलो तरी महसूल विभागाने अशा प्रकारचं जे आहे शासन परिपत्रक शासन निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना पाठवलेले आहेत. आपण जर तलाठी आपलं ऐकत नसतील तर आपण तहसीलदारांकडे जाऊन आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. तहसीलदारांकडे जाऊन तुमचं म्हणणं मांडा, त्यांची तुमच्या प्रश्नाची नक्कीच ते दखल घेतील. बर, आपण प्रभावी योजनांबद्दल बोलत होतो सर आणि त्याच्यामधली स्वच्छता जी आहे त्या अनुषंगाने जाणारी योजना आपण त्याच्याबद्दल सविस्तर बोललो. आणखीन दुसरी अशी कुठली महत्वाची योजना आहे जी ग्रामीण विकास म्हटल्यानंतर अगदी डोळ्यासमोर येते आणि त्याचा खूप चांगला फायदा होतोय? दुसऱ्या योजना जी महत्वाची त्याच्याबद्दल बोलायचं झाल्यास प्रधानमंत्री आवास योजना, हा या योजनेबद्दल नक्कीच सांगेन. कारण निवारा जो आहे हा अत्यंत आवश्यक आहे. यावर्षी आपण महाराष्ट्रामध्ये किमान 2 लाख घर बांधणार आहेत. बर बर. ही घरं वेगवेगळ्या योजनेमधून बांधतो आपण. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मुख्यत्वे करून दारिद्र्यरेषेखाली जी कुटुंब आहेत, सर्वसाधारण कुटुंब असतील, अनुसूचित जातीचे असतील, अनुसूचित जमातीचे असतील, काही अपंग असतील, बेघर असतील, तर त्यांना आपण घर बांधून देतो. बर बर. ज्यांना जागा नाही त्यांना घर खरेदीसाठी आपण 50,000 रुपयाचं अनुदान सुद्धा देऊ शकतो. म्हणजे जमीन खरेदी करून घर बांधणे आणि यामध्ये मुख्य असं आहे की लाभार्थी स्वतः घर बांधतात. अच्छा. मग लाभार्थ्यांनी जे काम केलं त्याचे ऍडिशनल पैसे त्यांना मिळू शकतात. रोजगार हमी योजनेचे एमजी नरेगाचे जे आहेत ते त्यांनी स्वतः काम केलं 1 लाख रुपये तर मिळतीलच. त्याशिवाय त्यांनी जे मजुरी करतील त्याचे देखील पैसे त्यांना मिळतात. बर. ही योजना फार महत्वाकांक्षी आहे. 2022 पर्यंत सर्व भारतीयांना घर मिळालं पाहिजे असं माननीय पंतप्रधानांनी जाहीर केलेलं आहे. आणि मागील वर्ष आपण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम केलं या योजनेमध्ये. बर, मला थोडंसं जोडून मोरे सर असं म्हणायचं की आपण सगळ्यांना घर देण्याचं तर म्हणतोच आहोत पण काही काही वेळेला मुलांचा जेव्हा आपण विचार करतो लहान मुलांचा त्या बरीचशी मुलं अशी असतात की ती त्यांच्या राहत्या घरापासून खूप दूर आलेली असतात आणि मग त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न खूप मोठा असतो. तर त्यांच्यासाठी काही अशा काही योजना आहेत का की या मुलांना सुद्धा एखादं राहतं घर मिळावं किंवा निवारा मिळावा अशा काही योजना आहेत? निश्चितच आहेत. आता एक नव्याने केंद्र शासनाचा नवीन कायदा आलाय बालन्याय अधिनियम 2015, त्याच्या अगोदरचे 2-3 कायदे होते, आता ते सगळे एकत्रित करून एक नवीन कायदा आला आणि त्याच्या अंतर्गत शेल्टर होम, चिल्ड्रन होम, निरीक्षण गृह असेल, त्याच्यानंतर आफ्टर केअर हॉस्टेल असेल, त्याच्यानंतर रस्त्यावरील मुलं ज्याचा आपण रेल्वे स्टेशन्सवर किंवा चौकांमधून बघतो तर त्या मुलांच्यासाठीच्या पण योजना आहेत आणि निवासासाठीच्या योजना आहेत. तर याच्यामध्ये प्राथमिक असं असतं की अशी जे मुलं सापडतात किंवा मिळून येतात सामाजिक कार्यकर्त्यांना, पोलिसांना, अधिकाऱ्यांना, तर अशी मुलं एक त्या कायद्यानुसार जी निर्माण केलेली यंत्रणा आहे बाल कल्याण समिती, तर त्या समितीसमोर जर नेलं तर ते समिती योग्य ते त्याचे आदेश करून जर त्याला पालकांच्या ताब्यात देता येत असेल त्यांचे पालक शोधून, तर ते पालकांच्या ताब्यात देणं हे पहिलं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीने केलं जातं त्याचे पालक शोधून.
आणि नसेल समजा त्याचे पालक तात्पुरते सापडत नसतील किंवा सापडायला वेळ असेल तर त्याला आपल्या चिल्ड्रन होममध्ये किंवा बालगृहामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये दाखल केलं जातं. येऊन जी पूर्णपणे अनाथ मुलं असतात तर त्या अनाथ मुलांच्यासाठीचे पण दोन तीन पर्याय आहेत की पहिली गोष्ट एक त्यांचे पालक शोधण्याचा प्रयत्न करणे. पालक सापडत नसतील तर त्याचे जे पर्यायी पालक असतील आजी असतील आजोबा असतील चुलते असतील की इतर नातेवाईक असतील जे कुणी सापडत असतील तर त्यांना शोधण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करणे. तेही सापडत असतील तर पर्यायी कुटुंब मग समाजामध्ये अशी काही कुटुंब आहेत की अशा अनाथ मुलांचं स्वतःहून सांभाळ करायला तयार आहेत तर अशा पालकांचा शोध घेणे. त्याच्यानंतर अडॉप्शन दत्तक प्रक्रिया जी आहे की ज्याच्यामध्ये ज्या कुटुंबाला मूलबाळ नाही आहे तर अशा कुटुंबाला सुद्धा मूल आपल्याला दत्तक देता येऊ शकतं या अधिनियमाच्या आधारे. आणि मग हे सगळे पर्याय शोधून जेव्हा त्या मुलासाठी पुनर्वसनासाठी कुठलीच प्रक्रिया करता येऊ शकत नसेल तर शेवटचा पर्याय आपल्या बालगृहामध्ये किंवा आपल्या संस्थेमध्ये त्याला दाखल करता येऊ शकतं. आणि मग तिथं त्याला शिक्षण संगोपन विकासाच्या दृष्टीने कौशल्य प्रशिक्षण या सगळ्या सुविधा देऊन त्याला एक स्वतंत्र नागरिक चांगला नागरिक बनवण्याची जबाबदारी घेतली जाऊ शकते. गणेश आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो मॅडम नमस्कार. बोला. म्हटलं आमचा प्रश्न असा आहे की गावाच्या आजूबाजूला आम्हाला झाडं लावायची आहे तर शासनाकडून काही झाडांची मदत होईल का? बर, आपल्याला प्रश्न आला होता मुळवणे सर गणेशजींचा की त्यांना झाडं लावायचं आहे वृक्षारोपण करायचं आहे तर त्याच्यासाठी अशी काही मदत होऊ शकते का? वृक्ष लागवडीसाठी आता आपण 1 जूनला 2 कोटी वृक्ष लागवड एकाच दिवशी करण्याचा वन विभागाचा निर्णय आहे शासनाचा. अच्छा. त्या बाबतीत जे महाराष्ट्रमध्ये एक कार्यक्रमामध्ये माहिती देत आहेत सचिव महोदय. बर, आपल्याला ग्रामपंचायतीकडे असं एक आराखडा तयार केला पाहिजे की माझ्या गावामध्ये किती झाडं लावायची याविषयीची आपली एक स्वतःची योजना आहे महाराष्ट्र शासनाची पर्यावरण संतुलित ग्राम योजना त्या योजनेमध्ये सुद्धा प्रतिमानसी 1 झाड किमान लावायचं ही योजना 10-11 मध्ये सुरू झाली होती. बऱ्याच ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवला. तुम्हाला तुमच्या गावामध्ये जर वृक्ष लागवड करायची असेल आजूबाजूला ते तुमच्या महात्मा गांधी नरेगाच्या MG NREGA त्याच्यामधून करता येईल. नर्सरीज आहेत तुमच्याकडे तालुक्याला तुम्हाला ते सामाजिक वनीकरण आणि वन विभाग यांच्याकडून वृक्ष उपलब्ध होऊ शकतील. बरं, ग्रामपंचायत पंचायत समितीला संपर्क केल्यास आपल्याला हे कार्यक्रम राबविता येईल. बर, अशी मदत मिळू शकते म्हणजे आपल्याला निश्चितच. मंजुला शेणॉय आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. कल्याणकारी योजनेबद्दलच मला जरा माहिती हवी होती अशी की शेतकऱ्यांसाठी बऱ्याच कल्याणकारी योजना आहेत असं सांगितलं जातंय पण गवगव असं होतं की काहीच त्यांना दिलं जात नाही. तर खरोखर जर ती योजना चांगली असेल आणि फायदेकारक आहे तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे त्याच्यावर जरास सविस्तर आम्हाला सांगावं हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं जे सबसिडी आम्ही गिवअप करू इच्छितोय गॅसवरती कारण हे खूप चांगलं आहे की आता शहरात तर काही झाडं नाहीच आहेत तर तिथलंही लाकडं कापली जाऊ नये गाव पातळीवरती ही खूप चांगली योजना आहे तर आम्हाला सबसिडी द्यायची आहे पण त्याच्याबद्दल म्हणजे त्यांनाही कसा काय फायदा होतो त्यांना कमी किमतीत दिलं जातं किंवा काय त्याच्यावर पण जरा सांगा आणि आम्हाला पण कशा प्रकारे फायदा होतो तेही सांगा. धन्यवाद. त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं आपण आधी उत्तर देऊया की त्यांना जर सबसिडी गिव्ह अप करायची असेल त्यांच्या गॅसची तर ते कशा पद्धतीने आणि मग त्याचे फायदे मग ते कमी किमतीमध्ये ग्रामीण भागापर्यंत पोहोचतं का हे सगळ्या प्रोसेसबद्दल काय सांगाल तुम्ही? सबसिडी गिव्ह अप करण्यासाठी तर सरळ सरळ त्याचे फोन नंबर वेबसाईट वगैरे दिलेले आहेत त्याच्यावर जाऊन त्यांनी ते परत करायचे आहे. परंतु हे कुणाला दिलं जातं नंतर? प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे ती योजना आलेली आहे आता त्याच्यामध्ये यावर्षी साधारणपणे 1.5 कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आपण LPG कनेक्शन देणार आहोत. बरोबर. आणि 5 कोटी सर्वसाधारण कुटुंबांना LPG कनेक्शन देणार आहोत. हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे केंद्र शासनाचा. बरोबर. मिनिस्टर ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस त्यांच्यामार्फत पहिल्यांदा देशामध्ये पहिल्यांदा वेलफेअर स्कीम आलेली आहे त्या योजनेचा नक्कीच फायदा घ्यावा. अच्छा. त्यांचा जो पहिला प्रश्न होता लाभार्थींबद्दल आपण त्याच्याबद्दल थोडस बोलू आपण. मला ह्याला जोडून मोरे सरांना असं विचारायचं आहे की आता हा जो उज्ज्वला योजना जी आहे केंद्र शासनाची ती सरळ सरळ महिलांच्या आरोग्याशी सुद्धा जोडलेली आहे तर अशा काही योजना महिलांच्या आरोग्यासाठी खास राबवल्या जातात का किंवा मुलांच्या आरोग्यासाठी असं काही केलं जातं का?
आरोग्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत राबवले जात नाही, परंतु एकात्मिक बाल विकास योजना जी आहे आपली आयसीडीएस, ती आयसीडीएस योजना ही 0 ते 6 वयोगटातील बालक, गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरी मुली, 15 ते 45 वयोगटातल्या महिला मुली यांच्यासाठीच आहे, आणि त्याचं जे समन्वय आहे तो आरोग्य विभागाशी संबंधित आहे. त्याच्यामधल्या ज्या 3 सेवा आहेत, आरोग्य तपासणी असेल, आरोग्य व आहार शिक्षण असेल, संदर्भ सेवा आहेत, तर ह्या 3 सेवा ह्या आरोग्य विभागाशी समन्वय साधूनच आपण अंगणवाडी स्तरावर राबवतो आणि त्याचा निश्चितपणे फायदा होतो. कारण आता आपण काय म्हणतो की इन्स्टिट्युशनलाइज डिलिव्हरी झाली पाहिजे, हॉस्पिटलमध्येच त्या महिलेची प्रसूती झाली पाहिजे, तर यासाठी अंगणवाडी आणि जवळचं आरोग्य सेंटर जे आहे, आरोग्य केंद्र जे आहे, तर याच्याशी समन्वय साधून ह्या प्रक्रिया केल्या जातात. या सगळ्यामध्ये या महिलांना जागरूक कसं केलं जातं, त्या अंगणवाडीमध्ये त्यांना बोलावून त्यांना सांगितलं जातं? अंगणवाडीमध्ये वेळच्या वेळेला माता समित्यांच्या बैठका घेतल्या जातात, गरोदर महिलांच्या बैठक घेतल्या जातात, स्तनदा मातांच्या बैठक घेतल्या जातात. एवढंच नव्हे तर किशोरी मुली ही मुलगी ही उद्याची माता असते, तर तिला जर प्रशिक्षित केलं वेळच्या वेळेला, तिला जर योग्य पद्धतीने माहिती दिली गेली, तर पुढे भविष्यामध्ये तिच्या काही अडचणी उद्भवू शकणार नाहीत आरोग्याच्या. आणि या संदर्भात आपली अंगणवाडी कार्यकर्ती असेल, मदतनीस असेल, मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका असतील, जवळच्या पीएससी सेंटरच्या आपल्या परिचारिका असतील, यांच्या माध्यमातून, याशिवाय त्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी असतात, यांच्या माध्यमातून, काही स्वयंसेवी संस्था आहेत, यांच्या माध्यमातून तिथं अंगणवाडी स्तरावर कार्यक्रम राबवले जातात आणि याच्यामधून आरोग्याविषयीची जी जाणीव जागृती आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मला वाटतं आणि हे अशा पद्धतीने चर्चा आणि एकत्र येऊन बोलल्यानंतर, संवाद साधल्यानंतर, मला वाटतं या योजना अधिक चांगल्या पद्धतीने या स्त्रियांपर्यंत किंवा नंतर मुलांपर्यंत पोहोचत असतील, नाही का? एक फोन घेऊया, आपल्याला त्या प्रश्नाबद्दल बोलायचं आहे की ते मदत मिळते, त्याचं स्वरूप कसं असतं, लाभार्थी कसे, नेमकं काय घडतं त्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल आपण बोलूया. आपण संजय शेडगे आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, बोला सर. सर, आमचा प्रश्न असा होता, आम्ही नाशिकहून संजय शेडगे बोलतो. दिव्यांग आणि अपंग या व्यक्तींना घरकुल योजनेसाठी, ग्रामीण भागासाठी जी शासनाने योजना जाहीर केली ती अंमलात केव्हा येणार? बर सर, दोन्ही प्रश्नांचं उत्तर आता तुम्ही द्या. पहिला जो शेतकऱ्यांबद्दलचा मंजुळा शेणॉय यांचा होता तो, आणि संजय सरांचा आत्ताचा होता तो, काय सांगा? संजय शेडगे यांच्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देतो. जरूर. आपल्या सर्व योजनांमध्ये 3% हा निधी अपंगासाठी खर्च करायचा आहे. सर्व योजना आतापर्यंत तुम्ही सर्व सांगितलेल्या योजना 3% पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत त्यांच्या स्वतःच्या निधीतला 3% निधी हा फक्त दिव्यांग व्यक्तींसाठी खर्च करायचा. बर, ही योजना आपण जी विचारली मला घरकुलाची केव्हा येणार आहे, ही योजना ऑलरेडी चालू आहे. आपण जे अपंग व्यक्ती असतील ज्यांना घर नसेल आणि त्यांच्याकडे जागा उपलब्ध असेल किंवा नसेल तर विकत घेऊन त्यांना आपण घर देऊ शकतो. बर बर. आणि मंजुळा शेणॉयजींचा जो प्रश्न होता की शेतकऱ्यांसाठीच्या अनेक योजना असतात पण त्याची माहिती नीट मिळत नाही की त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत किंवा नाहीत, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारे आपल्याला योजनांकडे बघता येईल. एक तर शेती विकासाच्या योजना, आणि शेती विकास म्हणजे शेतीचा अॅक्च्युअल विकास करणे, बांधबंदीचे असतील, पाणी अडवणं असेल, पाणी जिरवणं असेल, शेततळी बांधणं असेल, विहिरी खोदणं असेल, ह्या सगळ्यांसाठी योजना आहेत. त्याशिवाय मग पीक संवर्धन, संरक्षण, प्रोडक्टिव्हिटी वाढविणे, उत्पादन वाढविणे ह्याच्यासाठीचे काही योजना आहेत. आणि ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ते तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या मार्फत राबविल्या जातात. तेलबिया वाढीचा कार्यक्रम आहे, कापूस विकास कार्यक्रम आहे, ऊस विकास कार्यक्रम आहे, तृणधान्य विकास कार्यक्रम आहे, अनेक कार्यक्रम आहेत शेतीचे. ह्याच्यासाठी अनुदान मिळतात, ड्रीपसाठी अनुदान मिळतं, स्प्रिंकलरसाठी अनुदान मिळतं, शेततळ्यासाठी अनुदान मिळतं. म्हणजे त्याची माहिती आपल्याला पहिल्यांदा जाऊन पंचायत समिती स्तरावर घ्यावी लागेल. शेणॉय मॅडम, मी नक्की सांगेल की त्यांच्या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांनी अशा प्रकारची माहिती घेण्याबद्दल उद्युक्त करावं. मला मोरे सरांना असं विचारायचं आहे की एक खूप छान योजना आहे माझी कन्या भाग्यश्री, आणि अजून एक अशी योजना आहे की जिथे आता मुलींसाठी तांत्रिक शिक्षण किंवा तंत्रज्ञानाचं शिक्षण किंवा पुढचं जे शिक्षण आपण म्हणतो व्यावसायिक शिक्षण त्याच्यासाठी सुद्धा खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत आता, तर या दोन्हींबद्दल तुम्ही काय सांगा? पहिल्यांदा आपण माझी कन्या भाग्यश्री बद्दल बोलूयात. अगोदर ही योजना सुकन्या नावाने होती, परंतु आता माझी कन्या भाग्यश्री म्हणून नावाने आपण त्याच्यामध्ये, आणि ते पूर्वीची सुकन्या ही त्याच्यामध्ये आता मर्ज केलेली योजना आहे.
या योजनेमध्ये एक मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या आरोग्याच्या दर्जाकडे लक्ष देणे, त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे याच्याकडे लक्ष देणे, एकंदरीतच त्या मुलीचं त्या महिलेचं सक्षमीकरण करणे हा या माझी कन्या भाग्यश्रीच्या योजनेचा उद्देश आहे. याच्यामध्ये जे स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत किंवा केल्या जातात तर त्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आणि त्या कुटुंबाला ज्या कुटुंबांच्याकडून अशा पद्धतीचं घडतं त्या कुटुंबांना एक प्रोत्साहन मिळावं की स्त्री जन्माचं स्वागत त्यांनी केलं पाहिजे अशासाठीची ही भाग्यश्री योजना आहे. याच्यामध्ये त्या मुलीला तर 18 वर्षानंतर फायदे मिळणारच आहेत पण याचबरोबर त्या कुटुंबाला सुद्धा, म्हणजे एका मुलीवर जर त्यांनी कुटुंब नियोजन केलेलं असेल तर त्या कुटुंबाला फायदा आहे, त्याच्यानंतर तिच्या आजी आजोबांना सुद्धा प्रोत्साहनपर म्हणून फायदा आहे. याशिवाय एखादं गाव जर पूर्णपणे त्या स्त्रीभ्रूण हत्या विरहित असेल आणि तिथं मॅक्झिमम माझी कन्या भाग्यश्रीच्या योजनेचा पूर्णपणे हे केलं जाईल, राबवली जाईल, तर त्या गावाला सुद्धा राज्य पातळीवर त्याचा सन्मान केला जाईल अशा पद्धतीची योजना आहे. आणि या योजनेविषयी जास्तीत जास्त लोकांनी माहिती करून घ्यावं, या योजनेचा मुलींच्यासाठी फायदा. अजून एक या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की बीपीएलच नाही फक्त तर एपीएल म्हणजे अबोव पॉवर्टी लाईन मधले सुद्धा जे काही कुटुंब असतील त्या कुटुंबात जी जन्माला येईल मुलगी त्या मुलीला सुद्धा या योजनेचा फायदा मिळू शकतो. आणि ते जे आयआयटीची योजना आहे मागील वर्षापासून आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, इथं जात धर्म हा कुठलाही क्रायटेरिया नाही, फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातली एखादी मुलगी की जिला 10वीमध्ये 75% वर मार्क पडू शकतात तर अशा मुलीसाठी हे आयआयटी प्रशिक्षण म्हणजे तो कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आहे, 11वी 12वी सायन्स प्लस आयआयटीची तयारी याच्यासाठीचा तो कोर्स आहे. आणि त्यांची त्या पद्धतीने निवासी योजना आहे, ही 2 वर्षभराचा जो खर्च आहे 2 वर्षासाठीचा आहे 11वी 12वी त्याचा संपूर्ण खर्च राज्य शासन करतं. आता नुकतंच जे निकाल डिक्लेअर झालेले आहेत त्याच्यामध्ये त्या 50 मुलींच्यापैकी 8 मुली आयआयटीची प्री एक्झाम पास झालेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे मुलींच्या त्या विविध क्षेत्रामध्ये जे अत्युच्च शैक्षणिक संस्था म्हटल्या जातात राज्यातल्या देशातल्या त्या संस्थांमध्ये जाण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकामधील मुलींना कदाचित आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून असताना सुद्धा परवडत नाही आणि मग या योजनेच्या आधारे त्या पुढे जाऊ शकतील आणि अत्युच्च शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांना प्रवेश मिळू शकेल आणि त्या स्वतःचं करिअर करू शकतील. आणि उत्तम शिक्षण घेतल्यानंतर सर्वांगीण विकास होणार आहेच, नाही का? कुटुंबाचा सुद्धा आणि तिचा स्वतःचा सुद्धा. एक फोन आहे, प्रदीप राहते बुलढाण्याहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. बोला. नमस्कार. मुक्काम पोस्ट शेल्ला तालुका जिल्हा बुलढाणा. बोला. मॅडम मला प्रश्न असा होता की जे तुम्ही आता सरांनी आकडेवारी दाखवलेली काही योजनांची काही त्यांनी दावा केलेला आहे आमच्या योजना अशा प्रकारे राबवले जातात वगैरे पण मग आमच्या ग्रामीण भागापर्यंत त्या खरोखर योजना पोहोचत नाहीत ना, म्हणजे त्याचं अंमलबजावणी होते तुम्ही सांगतात ती वरती आम्हाला असं योजना अंमलबजावणी झाली वगैरे पण आमच्यापर्यंत म्हणजे प्रत्यक्षात योजना पोहोचत नाहीत. आणि विषय म्हणजे आम्हाला तुम्हाला फोन लावून किती विचारात काम करत होऊन राहिले किंवा कोणत्या प्रकारच्या योजना आहेत काय आहेत कारण सरापर्यंत त्याची माहिती उपलब्ध नाही आमच्याकडे. आणि ज्या तुम्ही योजना ज्या योजना मी बघतो कुठे योजना त्यांनी माहिती घ्यायला जातो तर योजनाची जे अधिकारी असतात ते काहीतरी म्हणजे त्यांचे जे तुमच्या या शंकेचं निरसन मुळवणे सर करतील. आणि या योजनांची माहिती अधिकाधिक तुम्ही कुठे मिळवू शकता याच्याबद्दलच्या वेबसाईट सुद्धा आहेत, त्याची सुद्धा माहिती आपण नंतर देणार आहोत थोडी, पण अगोदर तुमच्या शंकेचं निरसन मुळवणे सरांना करू दे. प्रदीपजी, आपण एक माहितीचा कायदा केलेला आहे, राईट टू इन्फॉर्मेशन. या माहितीच्या अधिकारामध्ये तुम्हाला कुठल्या योजनेची कोणत्या लाभार्थ्याला किती अनुदान दिलं की कोणता लाभ मिळाला याची माहिती लेखी स्वरूपात मिळू शकते. आपल्याला गरज आहे ती अर्ज करण्याची. माहिती अधिकारी सर्व ठिकाणी नेमलेले आहेत, माहिती न मिळाल्यास अपिलीय अधिकारी नेमलेले आहेत. अपिलीय अधिकाऱ्याकडून माहिती नाही मिळेल तर जिल्हा राज्य माहिती आयोग आहे, त्यामुळे माहिती आपल्याला मिळू शकते. आपल्याला माहिती घ्यावी लागेल अर्ज करून. बरं. आणि मग त्याचा पाठपुरावा सुद्धा थोडासा त्यांना करावा लागेल वेळोवेळी, नाही का? की ही सगळी माहिती मिळवण्यासाठीची अर्थात माहिती सहजासहजी कसं शासकीय यंत्रणा स्वतःहून माहिती देत नाही.
परंतु माहितीचं कायदा आल्यामुळे माहिती अधिकार आल्यामुळे तुम्हाला ती माहिती नक्कीच मिळू शकेल त्या अस्त्राचा आपण वापर करा. मला मुळवणे सर तुम्हाला असं विचारायचं आहे की आता महिला आणि बालविकास या अंतर्गत ज्या योजना येतात त्यांचे आर्थिक फायदे आहेत पण त्याचे जास्त सामाजिक फायदे आहेत. पण तुमच्याकडच्या ज्या योजना आहेत तुम्ही ज्या योजनांची माहिती देतात सर्वच योजना तुमच्याकडे त्याच्यामधले जे आर्थिक फायदे आहेत ते लाभार्थी कोण कोण आहेत आणि कशा कशा पद्धतीने ते होतात त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही. ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे लाभार्थी आहेत. जसं दिव्यांग लोक आहेत ज्यांना आपण अपंग सुद्धा म्हणतो दिव्यांग लोक महिला आहेत बालक आहेत शेतमजूर आहेत शेतकरी आहेत सीमांत शेतकरी आहेत काही मार्जिनल फार्मर आहेत कमी जमिनीवाले आहेत या सर्व घटकांना विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. बरोबर. विकसित करणे म्हणजे त्यांचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे HDI वाढविणे जे आरोग्य शिक्षण आणि उत्पन्न या तिन्ही गोष्टीसाठी आपल्याकडे योजना आहेत. याबाबतीत सांगायचं झालं तर मी आता आवर्जून सांगेल विशेष करून महिला बालकल्याणासाठी 10% तरतूद जिल्हा स्तरावर पंचायत समिती स्तरावर आणि ग्रामस्तरावर राखीव आहे. बर. ती फक्त महिला बालकल्याणाच्या विकासासाठीच वापरता येईल. मग जसं आपण मगा बोललो बचत गट बचत गटामधून एखादी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी लोणची तयार करायचे असतील पापड तयार करायचे असतील हळद तयार करायचे असतील तिखट तयार करायचं असेल मसाले तयार करायचे असतील अशा अनेकविध भागानुरूप आपापल्या भागानुरूप त्या ठिकाणी कशाची उत्पादन करू शकतो आपण रॉ मटेरियल काय अवेलेबल आहे आणि मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे अशा प्रकारच्या वस्तू तयार करणं हे त्यांना शक्य आहे. मी जे सांगणार होतो आता ते आमचा गाव आमचा विकास ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने पुढे आणलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 4000 आपण प्रवीण प्रशिक्षक तयार केलेले आहेत मास्टर ट्रेनर आणि पंचायत समिती गणाला एक प्रभारी अधिकारी नेमणार आहेत आपण चार्ज ऑफिसर. अच्छा. आणि तो चार्ज ऑफिसर पंचायत समिती गण वाईज प्रशिक्षण घेईल पदाधिकाऱ्यांची देखील घेईल अधिकाऱ्यांची देखील घेईल. पंचायत समितीच्या गण स्तरावर वर्किंग ग्रुप तयार करतो आपण ब्लॉक लेवलला वर्किंग ग्रुप तयार करतोय जिल्हा स्तरावर एक कमिटी आहे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्याकडे एक पत्रकार परिषद घेऊन हे सगळी माहिती सर्व जिल्ह्यामध्ये विविध वृत्तवाहिन्या वगैरे ज्या आहेत वृत्तपत्र त्यांना देतो आपण. याच्यामध्ये मुख्य असा उद्देश आहे की गावामध्ये संसाधनं काय काय आहेत रिसोर्सेस काय काय आहेत जल जमीन वने पशु पक्षी आणि त्या ठिकाणी राहणारे मुलं माणसं ह्या सगळ्यांची पुस्तिका स्वरूपात एक माहिती भरायची आहे. ती प्रत्येक महसुली गावासाठी एक पुस्तिका दिली जाणार आहे. त्याच्यामध्ये माहिती भरल्यानंतर ती ग्रामपंचायतीसाठी एकत्रित माहिती करायची आहे. म्हणजे मूळ उद्देश माहिती गोळा करणे हा आहे. एकदा माहिती गोळा झाल्यानंतर तीन दिवसाची एक प्रक्रिया नियोजन आराखडा गावाचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया त्याच गावात राबविली जाणार आहे. अच्छा. त्यामध्ये मुख्यत्वे करून 14 वित्त आयोगाचा निधी जो आहे आता रास्त ग्रामपंचायतीला जातोय आणि मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतोय. त्याशिवाय पेसांतर्गत 5% म्हणजे जे आदिवासी क्षेत्र आहेत त्या ठिकाणी पेसा विलेजेस डिक्लेअर्ड आहेत पेसा तालुके डिक्लेअर्ड आहेत काही त्या ठिकाणी 5% DPDC जो निधी आहे तो डायरेक्ट त्या ग्रामपंचायतीला द्यायचा आहे. त्या ग्रामसभांना फार मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत पेसा अंतर्गतचे. आता आपण वेगवेगळ्या बक्षिसांची योजना राबवतो ही रक्कम ग्रामपंचायतीला जाते. याशिवाय ग्रामपंचायतीचे आमदार निधीमधून काही कामं त्यांच्याकडे येतात खासदार निधीचे पैसे त्यांच्याकडे येतात स्वतःचं उत्पन्न त्यांचं आहे. ह्या सर्व उत्पन्नाचा विचार करून येणाऱ्या 4 वर्षांमध्ये आमची विशलिस्ट आहे. आम्हाला समजा ह्या प्रायोरिटी आहे हे कामं करायची आहेत आम्हाला पण त्याच्यातली प्राधान्याने कोणती कामं करायची आहेत आमच्या गावात त्याच्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे त्यासाठी 25% खर्च करणं बंधनकारक आहे 10% महिला विकासासाठी खर्च करणं बंधनकारक आहे. मग त्या गावाने स्वतःच्या गरजा ओळखून त्या गरजामधून प्राधान्यक्रमाने कोणती कामं घ्यायची हे त्या गावानेच ठरवायचं आहे. बरं. आणि अशा पद्धतीने मग सगळे फायदे आर्थिक असतील किंवा सामाजिक असतील तर ते सगळ्यांच्या प्रयत्नाने आपण असं म्हणूयात घटक जे काही उपलब्ध असतात ग्रामीण पातळीवर त्यांच्या मदतीने आपण हे सगळे फायदे करू शकतो. आपण एक फोन घेऊया सर अंबरनाथहून आपल्याशी शोभा नेहाते बोलतात. नमस्कार. नमस्कार. बोला. माझा प्रश्न असा आहे की जी पंतप्रधान योजना केलेली आहे बँकेकडनं आपल्या अकाउंट मधून 12 रुपये जे कट होतात तर ते त्याचा नक्की काय फायदा आहे ती काय योजना आहे असं मला सुभाष सरांना विचारायचं. बरं. शोभाजींचा जो प्रश्न होता सुभाष सर काय सांगाल त्याच्याबद्दल. त्यांनी एक सांगितलं की 12 रुपये कट होतात बँकेतून
त्याचं नेमकं काय घडतं, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, 12 रुपये जे आहे ते अॅन्युअल प्रीमियम आहे, वार्षिक प्रीमियम आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये. आणि विमा जो आहे 12 रुपये अॅन्युअल प्रीमियम भरून 2 लाखाचं कव्हरेज जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही योजना 18 ते 70 वयोगटामधील लोकांसाठी उपलब्ध आहे. मला वाटतं वेबसाईट आपल्याकडे खरं तर उपलब्ध असतात, आपल्याला जाऊन त्याची माहिती घेणं गरजेचं आहे ना, की नेमकी योजना काय आहे, त्याचे डिटेल्स काय आहे, त्याच्यातून आपल्याला काय फायदा होणार आहे, हे आपण स्वतः जाऊन त्या वेबसाईटवर थोडीशी माहिती गोळा करणं फार गरजेचं नाही वाटत तुम्हाला दोघांना, की आपण तिथे कुठेतरी सामान्य नागरिक म्हणून जे आपण सगळे आहोत ते कुठेतरी कमी पडतो या योजनांची माहिती स्वतः करून घेण्यासाठी? महाराष्ट्र भारत सरकारची जे www.india.gov.in ही साईट आहे, तशीच महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र.gov.in ही साईट. बरोबर, इथे आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती मिळू शकते, इथे सर्व योजनांची माहिती मिळेल, लाभार्थी कोण असतात, पात्रता काय आहे, उद्दिष्ट काय आहे. तसंच वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या साईट्स आज उपलब्ध आहेत, जिल्हा परिषदांच्या स्वतःच्या वेबसाईट्स उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने बघण्याची आवश्यकता आहे. जर समजा त्यांना बघता येत नसेल तर कुठल्या तरी गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये आपण जे आहे सगळीकडे नेट फॅसिलिटी दिलेली आहे, इंटरनेट फॅसिलिटी आपण संगणक दिलेले आहेत सर्व गावांमध्ये, डाटा एंट्री ऑपरेटर देखील तिथे आहे, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन देखील ह्या सगळ्या योजनांची माहिती घेऊ शकतील. संजय बोरसे आपल्याशी बोलत आहेत, नमस्कार, बोला सर. मॅडम, आम्ही नांदगावहून बोलतो, नाशिक जिल्ह्यातून संजय बोरसे. आमचा असा प्रश्न होता की शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतातून जायचं असतं तर त्यावेळेस तो शेतकरी त्यांना जाऊ देत नाही, तर राजस्व अभियानाअंतर्गत तहसील आपण जर अपील केलं तर त्याला 5-5 वर्ष दाद मागावं लागते आणि निकाल लवकर लागत नाही, त्याच्यासाठी शासन काय निर्णय घेऊ शकतं? ठोस निर्णय असा. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सर देतील, पण आधी मला मोरे सरांना विचारायचं आहे की ह्या ज्या महिला आणि बाल विकासासाठीच्या योजना आहेत त्याचे सामाजिक फायदे कोणते कोणते होतात? एक पहिली गोष्ट की महिला बाल विकास विभागाच्या सगळ्याच योजना ज्या आहेत त्या एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला मुलं याशिवाय अनाथ, निराधार, निराश्रित, परित्यक्ता, घटस्फोटिता, त्याच्यानंतर कौटुंबिक किंवा सामाजिक संकटामध्ये सापडलेल्या महिला आणि मुलं यांच्यासाठीच आहे. आणि कल्याणकारी योजना बरोबरच त्यांचा विकास घडवून आणणे टोटल, म्हणजे सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहणे आणि समाजामध्ये एक मानाचं स्थान मिळवून देणे हा अल्टिमेट शेवटचं जे ध्येय आहे, उद्देश आहे तो हा आहे. आणि आता त्यांनी जो प्रश्न विचारला होता की त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, आणि आपल्याकडे आता शेवटची 2.5 मिनिटं राहिलेत सर, तर जाता जाता ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्यांचं ध्येय काय, मुख्य काय साधायचं आहे आपल्याला, हे कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही सांगा. आधी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर. हा जो प्रश्न त्यांनी विचारला होता की शेतात जाण्यासाठी आम्हाला काही लोक अडथळा करतात, शेतकरी कायद्यामध्ये तरतूद आहे राईट टू वे, म्हणजे शेतीतला शेतमाल आणण्यासाठी शेतात जाण्यासाठी रस्ता देणं क्रम प्राप्त आहे सगळ्यांना. त्यांनी सांगितलं की अपिलाला ह्याला त्याला 5-5 वर्षाचा वेळ लागतो, ते अपील वगैरे नाही, ते तहसीलदारनी जे आहे ते डिसाईड करायचं आहे त्या ठिकाणी जाऊन आणि रस्ता द्यायचा आहे. याच्या बाबतीत आपण सुरुवातीला देखील चर्चा केली, एका शेतकऱ्याने असंच प्रश्न विचारला होता, मी त्यांना सांगितलं होतं की लातूरमध्ये शेत रस्त्यांची योजना राबविली गेली, एमजी नरेगा जे आहे, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, त्याखाली जी योजना चालू आहे त्याच्यामधून शेत रस्ते केले. अशा प्रकारचे शेत रस्ते सर्व गावांमध्ये करणं आवश्यक आहे, पांदन रस्ते, शेत रस्ते, जेणेकरून शेतकऱ्यांचा हा प्रश्न सुटेल. आणि अगदी आता एका वाक्यात किंवा अगदी थोडक्या शब्दांमध्ये तुम्ही काय सांगाल की ह्या सगळ्या योजनांचं आपलं ध्येय काय, काय साधायचं आपल्याला? त्या सर्व योजनांच्या नियोजनामागचा मुख्य हेतू किंवा केंद्रबिंदू ज्याला म्हणू आपण, तो तळागाळातला माणूस आहे, वंचित माणूस आहे, शोषित माणूस आहे, त्याच्यामध्ये महिला असतील, मुलं असतील, परित्यक्त असतील, विधवा असतील, सगळेच घटक, सर्व घटक आहेत, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या स्वावलंबनासाठी, त्यांनी स्वाभिमानाने जगावे यासाठी या सगळ्या योजना राबवतो. बरोबर, चांगलं आरोग्य, चांगलं शिक्षण, चांगले चांगलं आयुष्य आणि चांगलं आयुष्य या सर्वासाठी आपण ह्या योजना राबतो. बरोबर,
आणि ह्या सगळ्या योजनांचा फायदा त्या त्या घटकांपर्यंत वेळोवेळी पोहोचत असतोच. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि आपले इतरही कार्यक्रम आपल्याला कसे वाटतात हे तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता. त्याच्यासाठी दोन माध्यम आहेत, एक तर आपण फेसबुक पेजला जाऊन व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा पाठवू शकता. फेसबुक पेजला कसं जायचं किंवा ईमेल कोणत्या संकेतस्थळावर पाठवायचं ते बघूया. फेसबुक पेजला व्हिजिट करण्यासाठी www.facebook.sakhisahyadri.dd आणि आपला ईमेल आयडी आहे sakhisahyadri@gmail.com. इथे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहा, कसे वाटतात कार्यक्रम तेही सांगत राहा. सर, आज इथे आलात आणि दोघांनीही या वेगवेगळ्या योजनांची, खरं तर योजना खूप आहेत पण तरी सुद्धा त्यातल्या थेट फायदा करून देणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्याची माहिती तुम्ही आम्हाला दिली, तुमचे मनापासून आभार मानते दूरदर्शनच्या वतीने. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते, त्यांनी खूप छान प्रश्न विचारलेत आणि ही चर्चा खरंच खुलवत नेली. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोतच. आज मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.